आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। अनुदानित विहिरीचा धनादेश देण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हवेत 25%। मालपूरच्या शेतकरी पतीपत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न। काँग्रेस नेत्यांकडून केवळ दिशाभूल झाली, आता तरुण जागृत झालाय। काँग्रेस उमेदवाराचा पराभव अटळ असल्याचा युवा मोर्चाचे राम भदाणे यांचा दावा। काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी पत्नी अश्विनी पाटील यांचे शिंदखेडा तालुक्यात संपर्क अभियान, मतदानाचे आवाहन। फागणे गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यावर प्राधान्यक्रमाने काम करणार, नवनिर्वाचित सरपंच गोकुळ सिंघवी यांचे पदभार घेताना ग्रामस्थांना आश्वासन। टंचाईच्या काळात जनावरांना वैरण मिळावे म्हणून वन विभागाकडून 100 टन चारा संकलित, चाऱ्याच्या गाठी तयार करण्यात कर्मचारी व्यस्त। आणि आता सविस्तर वृत्त। निकषानुसार 20 फूटपर्यंत विहिरीचे खोदकाम केल्यानंतर अनुदानाची रक्कम मंजूर झाली, पण शिंदखेडा पंचायत समितीमधील अधिकारी अनुदानाच्या रकमेतील 25% रक्कम मागत आहेत। पैसे देत नाही म्हणून अनुदानाचा धनादेश अडवून ठेवण्यात आला आहे। पूर्वीचे 8 लाखाचे कर्ज असताना विहिरीच्या कामाचे धनादेश मिळत नाही म्हणून क्लेश करीत प्रकाश धनगर आणि त्यांच्या पत्नीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पती पत्नीने अंगावर 5 लिटर डिझेलचा कॅन रिकामा केला, त्यावेळी त्यांच्याकडून डिझेलचा कॅन आणि आगपेटी हस्तगत करण्यात पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली। शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील शेतकरी प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नीने सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा धिक्कार करत दोघांनी सोबत आणलेलं 5 लिटर डिझेल स्वतःच्या अंगावर टाकून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाचे पोलीस तेथे धावले। 2 जणांनी शेतकरी प्रकाश पाटील यांना प्रतिबंध करीत ताब्यात घेतलं। त्याचवेळी त्यांच्या पत्नीनं डिझेलचा कॅन स्वतःच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला। महिलेकडून डिझेलचा कॅन हिसकावून घेण्यास 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली। पेटवून घेऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांकडे चला, त्यांच्याशी चर्चा करा अशी विनवणी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आणि पती पत्नींना जिल्हाधिकाऱ्यांकडे नेलं। वरांड्यात निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी संवाद साधला तेव्हा शेतकरी प्रकाश पाटील यांनी सांगितलं की गावातील न्हानू देवराम धनगर हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने छळ करीत आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मी 20 फूट खोल विहीर खोदली, विहिरीसाठी 2,90,000 अनुदान मंजूर झालं आहे, परंतु संबंधित अधिकारी मंजूर रकमेतील 25% रक्कम मला द्या असं सांगतात। अगोदरच माझ्यावर सरकारी बँकेचं 8 लाखांचं कर्ज आहे, अनुदानाचे पैसे मिळवण्यासाठी सुमारे 70,000 रुपये आणायचे कुठून? याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयात पत्रव्यवहार केला पण दखल घेण्यात आली नाही, तेव्हा नाईलाजास्तव आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही असं प्रकाश पाटील यांनी सांगितलं। शेतकरी प्रकाश पाटील यांनी मांडलेली कैफियत पाहून उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी स्तंभित झाले। या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी व्हावी आणि दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नीनं व्यक्त केली। अधिकारी म्हणतात 25% रक्कम द्या, तेव्हा आम्ही रक्कम करून काढणार तुमची रक्कम कसं काय यांना 25% रक्कम देऊ, ते रक्कम मागता रक्कम दिली 25% तर आम्ही तुम्ही 2 दिवसात चेक काढून देऊ, आमचे चेक काढणे 1 महिन्यापासून परेशान करतात आम्हाला, ते तो 2,90,000 चेक आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठी नववर्षाला सुरुवात होत आहे, त्या दिवशी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे।
शोभायात्रेत धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष नगरसेवक देवेंद्र सोनार यांनी केलं आहे. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 5 मधील सुवर्णकार भवनात नववर्ष स्वागत समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी समिती सदस्यांसह स्वामी नारायण मंदिराचे विश्वस्त आनंद जीवन स्वामी उपस्थित होते. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते अशी धारणा आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात पाडव्याच्या दिवशी घरोघरी तोरणे आणि गुढ्या उभारून आनंद व्यक्त केला जातो. धुळे शहरात स्वागत समितीची स्थापना करून शोभायात्रा काढली जाते. यंदाही धुळे शहरात नववर्ष स्वागत समिती स्थापन होऊन अध्यक्षपदी देवेंद्र सोनार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर शहरातील गल्ली क्रमांक 5 मधील सुवर्णकार भवनात स्वागत समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन स्वामीनारायण मंदिराचे विश्वस्त आनंद जीवन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवेंद्र सोनार यांच्यासह रवी बेलपाठक, विनोद मोरणकर, जयश्री अहिरराव, चंद्रशेखर गुजराती यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समिती अध्यक्ष देवेंद्र सोनार म्हणाले की गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ करतो. या दिवशी सर्वत्र आनंदाला उधाण आलेलं असतं. नववर्षानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावं, सामाजिक आणि धार्मिक सद्भाव वाढीस लावावा असं आवाहन सोनार यांनी यावेळी केलं. शोभायात्रेचे आयोजन असते, त्यानिमित्ताने आज या ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि येथे साहेब बिर्ला जी भव्य शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेसाठी सर्वांना एक आमची सगळ्यांकडून एक विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या शोभायात्रेत सहभागी व्हा, उपस्थित राहा. धुळे तालुक्यातील अंचाळे तांडा, मोरदड तांडा, सावळी तांडा अशा अनेक वाड्या वस्तीवरील नागरिकांनी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. धुळे तालुक्यातील नगाव येथे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात वंजारी समाजातील अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी साऱ्यांचे पक्षात स्वागत केले. वंजारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहील असं आश्वासनही मंत्री भामरे यांनी दिलं. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे मावळते मंत्री डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा नशीब अजमावत आहेत. प्रचाराच्या पातळीवर डॉक्टर भामरे यांनी आघाडी घेतली आहे. डॉक्टर भामरे यांच्या प्रचारासाठी आणि मोठा जनाधार मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे प्रयत्नशील आहेत. भदाणे यांच्या प्रयत्नानं रविवारी सायंकाळी नगाव येथे मेळावा झाला. यावेळी धुळे तालुक्यातील वंजारी समाजाची दाट वसाहत असलेल्या गावातील अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत उमेदवार भामरे यांना विजय करणार असा संकल्प केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये अंचाळे तांडा, मोरदड तांडा, सावळी तांडा, कुंडाणे तांडा येथील अनेकांचा सहभाग आहे. त्यात आजी माजी सरपंच, विकास सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, जवाहर सुतगिरणीचे माजी संचालक रामजी तोताराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य भालसिंग मोरे यांचा समावेश होता. यावेळी व्यासपीठावर उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, युवा मोर्चाचे राम भदाणे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पवार, नगरसेवक किरण अहिरराव, गोपीचंद बुधा पाटील, नरेश चौधरी, रंगा ठाकरे, आबा नांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. वंजारी समाजाच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असं आश्वासन यावेळी उमेदवार डॉक्टर भामरे यांनी दिलं. विकास कामं करताना आणि निधीचे वाटप करताना मी कधीच पक्षभेद केला नाही असंही डॉक्टर भामरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. या 5 वर्षात 4 वर्षात 25,000 कोटीचा निधी आणला आणि त्याच्या व्यतिरिक्त 1274 गावं आहेत. प्रत्येक गावात जायचा प्रयत्न केला, प्रत्येक गावात निधी द्यायचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे ते काम केलं. आजपासून कटिबद्ध व्हा. हा धुळे तालुका कायमस्वरूपी दुष्काळीचा जो कलंक पुसण्याचा आम्ही भागीरथ प्रयत्न केला आहे त्याला साथ द्या. 29 तारखेपर्यंत गावागावात जाऊन तुम्हीच नरेंद्र मोदी आहात अशा पद्धतीने प्रचार करा.
काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे पिता श्री रोहिदास पाटील हे अनेक वर्ष आमदार आणि मंत्री होते, पण त्यांनी तालुक्याचा विकास केला नाही. अक्कलपाडा धरणाच्या नावावर केवळ दिशाभूल केली आणि मंत्रीपद मिळवलं. अनेक गावातील कार्यकर्त्यांमध्ये भांडणं लावण्याची कामं केली, त्यामुळे गावागावात वैर निर्माण झालं. पण आजचे तरुण जागृत आहेत. आता त्यांची दिशाभूल करण्यात रोहिदास पाटील आणि त्यांचे पुत्र काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना यश येणार नाही, असा दावा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी केला. प्रत्येक तांड्यामध्ये त्यांना माहितीये की कशा प्रकारचं कोणची राजकारण केलं. इलेक्शन आलं म्हणजे कुठेतरी निवडणुकांच्या तोंडावर नोकऱ्यांचे आमिष द्यायचे, पोलिसांच्या धमक्या दाखवायच्या, दडपशाही करायची, दहशत करायची, मग मतदान मिळवून जायचं. पण आता तसं होत नाही. आज नरेंद्र मोदींच्या साहेब माध्यमातून चांगलं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आलंय आणि नेतृत्व आपल्याला कशा प्रकारे पुढे नेते आपल्या सर्वांना दिसतंय. घेऊया क्षणभर विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त धुळे टीव्ही. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर
दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वैद्यकीय व्यवसाय करताना प्रत्येक डॉक्टर सामाजिक दायित्व स्वीकारत आपल्या पातळीवर धर्मदाय काम करीत असतो. डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सभासदांबरोबरच जनकल्याण जोपासणारी कामं केली जातील असं स्पष्टीकरण अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांनी दिलं. IMA सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांची निवड झाली. यावेळी डॉक्टर सूर्यवंशी यांच्यासह कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर सूर्यवंशी यांनी सत्काराला उत्तर देताना विविध कार्यक्रम घेणार असं सांगितलं. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला, त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी रविवारी सायंकाळी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्षपदी डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. याशिवाय कार्यकारी अध्यक्षपदी डॉक्टर तुषार पाटील, उपाध्यक्षपदी डॉक्टर जया दिघे, सचिवपदी डॉक्टर योगेश बोरसे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या सभासदांनी सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सूर्यवंशी म्हणाले की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक हा धर्मदाय काम करत असतो, पण संघटनेच्या माध्यमातून व्यापक काम केलं जातं. संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना मदत होईल असे कार्यक्रम राबवले जातील. त्याचवेळी समाजातील गोरगरिबांसाठी मदत होईल असे उपक्रम देखील राबवले जातील. गरीब घटकांसाठी कार्यक्रम राबवण्यावर माझा भर राहील असं स्पष्टीकरण डॉक्टर सूर्यवंशी यांनी यावेळी दिलं. सातत्य आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, कारण मिस्त्री सरांनी प्रत्येक गोष्ट सांगत गेले की पुढच्या या लोकांना हे करायचं आणि ते खरंच वास्तविकता आहे. याच्यामध्ये आय विल ट्राय की मी सगळ्यांच्या जवळ जाऊन सगळ्यांकडे पर्सनली बोलून आपल्याला तो मार्ग कसा वाढवता येईल, त्या पद्धतीने कसं काम करता येईल हे मी डेफिनेटली करेन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं काम जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. आमदार पदाच्या कार्यकाळात धुळे तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात उमेदवार कुडाल पाटील यांनी प्रभावी काम केलंय. लोकसभेत जर कुडाल पाटील पोहोचले तर धुळे तालुक्यातील ग्रामीण क्षेत्राप्रमाणेच धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रात काम होईल असा आत्मविश्वास आमदार कुडाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी व्यक्त केला. उमेदवार कुडाल पाटील यांच्या प्रचारासाठी सौ अश्विनी पाटील यांनी शिंदखेडा तालुक्यात जनसंपर्क अभियान राबवलं. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीतर्फे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, पण प्रचाराच्या आघाडीवर त्यांचं काम सुरू झालंय. मतदारसंघातील निनळ्या गावात उमेदवार पाटील आणि त्यांचे कुटुंबीय संपर्क करत आहेत. रोहिदास पाटील यांच्या पाठोपाठ उमेदवार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील निर्णया गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला आणि काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. शिंदखेडा तालुक्यातील दाऊद मन्नाणे, तावखेडा, टाकरखेडा, झोतवाडे, शेंदवाडे, साहूर, कोळदे, लंघाणे या गावांना भेटी देत संवाद साधण्यात आला. यावेळी अश्विनी पाटील यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष जुई देशमुख, पुष्पक पाटील, राहुल माणिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे काम साऱ्यांना माहीत आहे. सर्वांगीण विकासासाठी कुणाल पाटील नक्कीच प्रयत्न करतील. तेव्हा लोकसभा निवडणुकीत कुणाल पाटील यांना विजय करा असं आवाहन अश्विनी पाटील यांनी केलं. कुणाल बाबा म्हणजे इथे भी आता आले तर तेव्हा सगळे सांगायला लागले की कुणाल बाबा नाही रोहिदास दाजींचा मुलगा म्हणून ओळखला जातो, म्हणजे ते कुणाल बाबांचं पण काम एकदा तुम्ही बघून घ्या आणि त्याची संधी तुम्ही द्या. धुळे शहराच्या पूर्वेला असलेल्या वरखेडी रस्त्यावर असलेल्या
अग्रवाल ऑइल इंडस्ट्रीजच्या बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानावरील झुडपांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशामन दलाने वेळीच धाव घेऊन आग विझवली, त्यामुळे ऑइल इंडस्ट्रीज सुरक्षित राहिली आणि मोठी हानी टळली. रविवारी दुपारी 3:30 सुमारास अग्रवाल इंडस्ट्रीजला अचानक आग लागली. सुदैवाने ही आग कारखान्यापर्यंत पोहोचली नाही, अन्यथा मोठा अनर्थ निर्माण झाला असता. कारखाना प्रशासनानं प्रसंगावधान राखत त्वरित महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास फोन करून माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी पोहोचले. बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करीत नियंत्रण मिळवलं आणि या आगीत कोणतंही नुकसान अथवा हानी झाली नाही. पूर्ण ओपन कंपाउंड असल्यामुळे इकडे ना पूर्ण कोरडा चार आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वेळेस पण आग लागली होती, पण मागे पण फायर ब्रिगेड आले होते आणि त्याच प्रकारामध्ये आज या मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आणि आमच्या कारखान्याला धोका असल्यामुळे तात्पुर लगेच फायर ब्रिगेड अग्निमिशन आलं आणि त्यांनी चांगली सर्व्हिस दिली, तर नगरपालिकेचं मी धन्यवाद मानतो. आम्हाला नुकसान होण्यापेक्षा आम्ही वाचलो, आम्हाला चांगला मोठा धोका होता आणि ज्यांची जागा आहे ओके कंपाऊंडवाले ते काही दुर्लक्ष करतात या जागेचं आणि काय निकाल लावत नाही, त्यांच्यामुळे पूर्ण ही आग लागू राहिली आज आणि आम्हाला त्यांच्यामुळे त्रास होता. घेऊया क्षणभर विश्रांती, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त धुळे टीव्ही. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस, आप लीजिए. आप हमें फेवर आरोही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार, मोहन माळ वगैरे प्लीजच, त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात, फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला 2-2 नेकलेस केले होते, 1 रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुणे गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुणे गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे. फोन नंबर 229-121-229-122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती.
मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, टीव्ही युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77/78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-2148. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. फागणे गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवेल. गावाचा सर्वांगीण विकास करताना विकास कामांमध्ये भेद केला जाणार नाही. नागरिकांना अपेक्षित असलेला विकास निश्चित होईल. विकास कामांमध्ये राजकारण आणू नये असं आवाहन नवनिर्वाचित सरपंच गोकुळ सिंघवी यांनी केलं. सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सिंघवी यांनी ग्रामपंचायतीत जाऊन पदभार घेतला. त्यावेळी समर्थकांनी सिंघवी यांची सवाद्य मिरवणूक काढली. धुळे शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या फागणे गावाच्या सरपंच पदासाठी अलीकडेच निवडणूक झाली. त्यात भाजपाचे गोकुळ सिंघवी विजयी झाले. त्यानंतर शनिवारी दुपारी त्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन पदभार स्वीकारला. गावातील पेट्रोल पंपापासून त्यांच्या पाठीराख्यांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत धुळे शहराचे महापौर चंद्रकांत सोनार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद जाधव, डॉक्टर राहुल भामरे, भिकन वराडे, देवेंद्र सोनार, संजय पाटील, किशोर सिंघवी, उपसरपंच कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्पना पाटील, उत्तम पाटील, भालचंद्र पाटील, कैलास अहिरे, भिकन जाधव उपस्थित होते. शोभायात्रेत बहुसंख्य ग्रामस्थ आणि तरुण सहभागी झाले. सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सिंघवी यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास कामं करेल असं आश्वासन देत सरपंच गोकुळ सिंघवी म्हणाले की गावाचा पाणी प्रश्न जटील आहे, तो प्राधान्यक्रमाने सोडवेल. सर्वांगीण विकास साधताना कुठलाही भेद केला जाणार नाही. गावात पायाभूत सुविधा देताना सर्वांगीण विकास साधणार असंही सिंघवी यांनी सांगितलं. विकास कामं करताना कोणीही राजकारण करू नये असं आवाहन सिंघवी यांनी यावेळी केलं. फागणे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी मला लोकांनी चांगला आशीर्वाद देऊन मतदान देऊन विजयी केलं. मी त्यांचे आभार मानतो आणि गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी, गावाचा विकास करण्यासाठी, गावाचा सर्वांगीण विकासाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वतो प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो. लोकांनी माझ्यावर जो भरोसा टाकला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. लोकांना आपला हक्काचा माणूस गोकुळशेठ आहे असं वाटेल, असंच कार्य माझ्या हातून घडेल अशी ग्वाही देतो. एप्रिल, मे आणि जून महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत जनावरांना चारा पुरवण्यात यावा म्हणून सुरक्षित जंगलातून सुमारे 100 टन चारा काढण्यात येत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग शिवारातील चारा बँकेच्या आवारात या चाऱ्याच्या सध्या गाठी निर्माण केल्या जात आहे. दररोज सरासरी 70 किलो वजनाच्या किमान 30 गाठी तयार केल्या जातात. चारा टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना हा चारा देण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेती कोरडवाहू आहे, त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून जनावरं पाळतात. त्यात म्हैस, गाय, शेळी, मेंढी या जनावरांचा समावेश होतो. जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून पुरेसा पाऊस झालेला नाही. पाण्याची पातळी खालावलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चारा उत्पादन घेता येत नाही आणि म्हणून उन्हाळ्यात शेतकरी चारा टंचाईनं त्रस्त होतात. दुभत्या जनावरांना चारा दररोज लागतो, महागडा चारा परवडत नाही. परिणामी शासनानं चारा छावण्या उभाराव्यात किंवा सवलतीच्या दरात चारा उपलब्ध करून द्यावा अशा अपेक्षा शेतकऱ्यांच्या असतात. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 2 महिन्यांपूर्वीच वनविभागाला किमान 100 टन चारा संकलित करून तो सुरक्षित करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वनविभागाच्या लळिंग, पिंपरखेड, पुरमेपाडा, अजनाळी शिवारातून चारा संकलित करण्यात आला आहे. लळिंग शिवारातील चारा बँकेच्या आवारात या चाऱ्याच्या गाठी तयार करण्यात येत आहेत. सरासरी 70 किलो चाऱ्याची एक गाठ तयार होते. वनविभागातील 8 वनमजूर चाऱ्याच्या गाठी तयार करण्यात व्यस्त आहेत. त्यात दत्तू मोरे, विनोद देसले, श्रीकांत देसले, अप्पा पाटील, शिवदास सोनवणे, भगवान मालचे, जगन जाधव, परमेश्वर वाघ, सोमनाथ सोनवणे, मनोहर खैरनार यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुरेसा चारा संकलित करून तो सुरक्षित करण्यात येतोय अशी माहिती वन अधिकारी शीतल नगराळे यांनी दिली. महाशय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून दुष्काळजन्य परिस्थिती धुळे जिल्ह्यात असल्यामुळे चारा संकलनाचे आदेश वनविभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार धुळे वन परिक्षेत्रात 100 टन चारा गोळा करण्यात आलेला आहे. सध्या हा जो चारा आहे हा पिंपरखेड येथील कुरण, त्याचप्रमाणे लळिंग कुरणात आम्ही संकलन केले आहे. त्याचप्रमाणे पुरमेपाडा, अजनाळी येथील गावांमधून पण आपण चारा संकलनाचे काम केलेले आहे.
या चारा संकलनाचे सध्या पेंड्या बांधण्याचे काम सुरू आहे. जी एक गाठ बनत आहे त्या एका गाठीपासून जवळपास 70 ते 80 किलोचा चारा हा त्यात बनवला जात आहे. स्वच्छतेचा उपक्रम राबवत धुळे तालुक्यातील कुंडाणे गावातील गटारींचा गाळ काढण्यात आला. सुमारे 10 मजुरांनी गटारींचा गाळ काढून तो गावाबाहेर टाकला. अनेक वर्षांनंतर गटारीची खोली ग्रामस्थांना पाहायला मिळाली. गटारी प्रवाही होणार असल्याने डासांची उत्पत्ती रोखली जाईल आणि गावाचे आरोग्य चांगलं राहील असा आशावाद व्यक्त होत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे गटारी गाळाने साचले आहेत. सांडपाणी वाहून जात नाही त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. साहजिकच प्रत्येक गल्लीत मलेरिया, फ्ल्यू आणि डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने 10 मजूर घेऊन संपूर्ण गावातील गटारींचा गाळ काढला. गाळ काढल्यानंतर तो लगेचच ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून गावाबाहेर टाकण्यात आला. बहुसंख्य ग्रामस्थांना अनेक वर्षांनंतर गटारींची खोली कळली. आता गटारी प्रवाही राहतील त्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही आणि डासांची उत्पत्ती देखील होणार नाही. या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. आम्ही आज कुंडाणे गावात संपूर्णतः ज्या काही गटारी वगैरे आहेत त्या साफ करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यामुळे जे काही संभाव्य आजार होते त्यांच्यापासून किंवा जे आपले डेंग्यू, मलेरिया यासारखे जे काही मच्छरांपासून होणारे आजार आहेत तर त्यापासून गावकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी आज कुंडाणे ग्रामपंचायतीने गावातील गटार वगैरे सगळं साफ करून तसेच तो कचऱ्याची विल्हेवाट लावून गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. अनुदानित विहिरीचा धनादेश देण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हवेत 25%. मालपूरच्या शेतकरी पतीपत्नीचा आत्मदहनाचा प्रयत्न. काँग्रेस नेत्यांकडून केवळ दिशाभूल झाली, आता तरुण जागृत झालाय. काँग्रेस उमेदवाराचा पराभव अटळ असल्याचा युवा मोर्चाचे राम भदाणे यांचा दावा. काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी पत्नी अश्विनी पाटील यांचे शिंदखेडा तालुक्यात संपर्क अभियान, मतदानाचे आवाहन. फागणे गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यावर प्राधान्यक्रमाने काम करणार नवनिर्वाचित सरपंच गोकुळ सिंघवी यांचे पदभार घेताना ग्रामस्थांना आश्वासन. टंचाईच्या काळात जनावरांना वैरण मिळावे म्हणून वन विभागाकडून 100 टन चारा संकलित. चाऱ्याच्या गाठी तयार करण्यात कर्मचारी व्यस्त. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोवर नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.